आज आपण या व्हिडिओमध्ये दोनशे रुपयांच्या नोटांबाबतीत एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सहिस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली होती देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या त्यावेळी काळा पैसा परत आणणे आणि बेशेबी संपत्तीच्या विरोधात हे, हे पाऊल असल्याचे सरकारने स्पष्टीकरण दिले होते अशातच पुन्हा एकदा चलनी एक मोठी बातमी समोर आली आहे आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर केल्या होत्या त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ आप इंडियाने आपला मोर्चा दोनशे रुपयांच्या नोटांकडे वळवला आहे आरबीआय जवळपास एकशे सदतीस कोटी रुपये मूल्याच्या दोनशे रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेतल्याच्या बातम्या सध्या भारतीय बँकेने गेल्या सहा महिन्यात ही कारवाई पूर्ण केली आहे अशा परिस्थितीत दोनशे रुपयांच्या नोटेवर हे संकट का निर्माण झाले असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होऊ लागला आहे मात्र काळजी करण्याची अजिबात गरज नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोनशे रुपयांच्या नोटा बंद करणार असे तुम्हाला वाटत असेल तर असे अजिबात होणार नाही ने दोनशे रुपयांच्या नोटांचे चलन रद्द केलेले नाही किंवा तसा हेतू देखील नाही बाजारातून दोनशे रुपयांच्या या नोटा मागवण्याचे कारण म्हणजे या नोटांचा दर्जा फारच खराब झाला होता या नोटा मळकट फाटलेल्या जीर्ण झालेल्या होत्या तर काही नोटांवर लिहिल्यामुळे या नोटा चलनातून बाहेर काढण्यात आल्या आहेत सर्वाधिक दोष दोनशे रुपयांच्या नोटांवर दिसल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या सहा हा माही म्हटले आहे या कारणामुळे बाजारातून एकशे सदतीस कोटी रुपये किमतीच्या दोनशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र